लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। म्हणे धावा पंढरी आहे विसावा। 240 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता या ठिकाणी विसावा घेतलेला आहे। पुण्याहून हे तरुण आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। रणवारी काय संकल्पना आहे? रणवारी ॲक्च्युली याच्या मागे मुख्य हेच आहे की आम्ही सगळे रनर्स आहोत आणि पायी वारी झालेली आहे, सायकलवारी झालेली आहे, पण रनवारी असं कधी कोणी केलं नव्हतं। 2017 माझी ही इच्छा होती की आपण रन करत पंढरपूरला जावं, काही कारणास्तव ते होत नव्हतं, पण ह्या वर्षी आम्ही ती संकल्पना माझ्या मित्रांना सांगितली आणि 7 रनर्स त्याला तयार झाले। आमच्या बाकीच्या मित्रांनी त्याला क्रू म्हणून त्याला हेल्प केलं आणि गुरुवारी संध्याकाळी 7 आम्ही रन सुरू केला आळंदीवरनं आणि आज आम्ही वाखरीला पोहोचलेलो आहोत। खूप आनंद होत आहे आणि पावसाची तमा न करता तुम्ही आजपर्यंत धावत आलेला आहे, काय भावना आहे? भावना विठ्ठलापाशी एवढ्याच आहेत की जेवढं जसं आम्ही उन्हात आणि पावसात धावत आलो आहे त्या महाराष्ट्राला करोना मुक्त करावं लवकर हे साकडं घालण्यासाठी आम्ही आळंदीवरनं पंढरपूरपर्यंत पोहोचलो आहोत। कोरोनाची परिस्थिती आहे, अशामध्ये सर्व निर्बंध आहेत, त्यातही तुम्ही धावत आलात, काय संदेश द्यात आणि काय काळजी काय घेतली येताना? आज सर्व महाराष्ट्र आणि तमाम भारतीय बंधू आणि भगिनी आणि लहान मुलं यांना हा संदेश आहे की तंदुरुस्त राहा, कुठलाही आजार आपल्याला शिवणार नाही। तुम्ही शारीरिक व्यायाम कसरत वगैरे करत राहा, कोरोना सोडून द्या, दुसरा कोणताही आजार होणार नाही, आपल्याला शिवणार नाही आहे, हा माझा मोठा सगळ्या जनतेला। पंढरीनगरीमध्ये विठुरायाच्या पंढरीनगरीमध्ये आत्ताच तुम्ही दाखल झालात, काय भावना आहेत? भावना एकदम परमात्माचा एकदम साक्षात्सार झालेला आहे। जे काय भाग होता, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, आता कुठे घावे मन, तर म्हणजे आता विठुरायाच्या दर्शनासाठी आम्ही पंढरपूरला प्रस्थान करणार। आपण मन भरून आलेला आहे आणि भाग गेला, शीन गेला, अवघा झाला सी आनंद, या अभंगातून यांनी यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।